पाथरीत दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली अवैध वाळू प्रकरणात गुन्हा रोखण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत वादविवाद झाला होता वाहतूक प्रकरणात पकडण्यात आलेल्या ट्रकवर सहाय्यक पोलीस निरीक्षक कारवाई करत असताना गुन्हा दाखल करण्यास विरोध करणाऱ्या दोन पोलीस, पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय भीमराव पवार आणि भागीरथ जाधव असे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत या दोघा पोलिसांचे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या व्यक्तींसोबत आर्थिक संबंध होते का यांची चौकशी होणं आता गरजेचं आहे